नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण पिकलेल्या केळीपासून छान छान पदार्थ बनणार आहोत तर आपण या दोन पिकलेल्या केळीपासून तीन पदार्थ बनणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि तुमच्याही घरात अशा प्रकारे जर पिकलेली केळी असेल तर तुम्ही बिलकुल फेकू नका तर खूप छान आणि खूप उपयोगी पदार्थ आपल्याला यापासून बनवता येतात आणि अतिशय टेस्टी आणि हेल्दी पदार्थ आहेत लहान मुलांना पण देता येतील तर इथे मी दोन केळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या केळीवर किती के डाग पडलेले आहेत साधारणतः घरात अशा प्रकारे आपली केळी असली की के मग कोणी खात नाही आणि आपण फेकून देतो मात्र हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कधीच ही केळी फेकणार नाही तर इथे बघा दोन मी केळ्या वा वापरलेल्या आहेत त्यावर असे डाग पडलेले आहेत त्याचबरोबर आपण इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे जे नॉर्मल आपल्या घरात चपातीचे पीठ असतं तेच घ्यायचं साधारणतः आपल्याला चार मोठे चमचे साजूक तूप घ्यायचे तूप वितळवून घेतले मी एक चमचा इथे आपण विलायचीची पूड घेतली आहे आणि एक चमचा सोप घ्यायची आहे आपल्याला इकडे आणि इथे साधारणतः चार मोठे चमचे साखर यूज केलेली आहे तर इथे आपण अर्धा कप किंवा अर्धा ग्लास दूध यूज करायचे थोडंसं कोमड दूध यूज करायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपण एक केळी अशा प्रकारे सोलून घेऊया त्यावरची साल काढून घेऊया आणि एका बाऊलमध्ये एका काटेरी चमच्याने अशा प्रकारे आपण ही स्मॅश करून घेऊया काय होतं घरात अशा प्रकारे जर केळी असेल तर कोणीही खात नाहीत लहान मुलं पण खात नाहीत कारण बऱ्याचदा त्यांना डागाची केळी आवडत नाही पण ॲक्च्युली ही डागाची केळी खूप चांगली असते तर बघा अशा प्रकारे मी स्मॅश करून घेतलेल्या केळीला तर आता आपण या केळीमध्ये जे आपण वेलची पूड घेतली होती ती वेलची पूड टाकून घेऊया साधारणतः एक छोटा चमचा आणि सोप पण टाकलेली आहे चार मोठे चमचे साधारणतः आपण इकडे तूप टाकलेलं आहे आणि साखरी ॲड केलेली आहे तर आता हे सगळं जे मिश्रण आहे व्यवस्थित एका अशा प्रकारे विस्करच्या सह्याने विस्क करून घ्यायचं नसेल तर एखादी रवी असेल किंवा एखादी चमचा असेल वाटलं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता फक्त थोडंसं स्मूथ करायचं म्हणजे त्यात गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत केळ्याच्या एवढी दक्षता घ्यायची आणि त्यानंतर आपण हे पीठ टाकून घेऊया तर एक वाटी पीठ टाकले चपातीचं चाप आपलं जे नॉर्मल गव्हाचं पीठ असतं तेच पीठ इथे यूज केलेलं आहे मी आणि आता आपण हळूहळू थोडंसं दूध टाकून साधारणतः हे पीठ भिजवून घ्यायचं आणि पॅनला अशा प्रकारे तूप लावायचं कारण आपण लहान मुलांसाठी हे पदार्थ बनवतोय तर शक्यतो तुपाचा वापर करायचं आणि ते बघा अशा प्रकारे हे छोटे छोटे असे पॅनकेक बनवायचे अतिशय छान लागतात टेस्टी लागतात आणि या पॅनकेक जे आहेत गव्हाच्या पिठापासून बनलेले आहेत त्याच्यामुळे एकदम हेल्दी ब्रेकफास्ट होतो मुलांचा इवन तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा अशा प्रकारचे पदार्थ देऊ शकता मुलांनाही थोडंसं काहीतरी वेगळं वाटतं आणि ते व्यवस्थित खाल्ले जातात पदार्थ तर बघा एक साधारणतः दोन मिनटानंतर आपण त्याला पलटून टाकूया आणि पलटत असताना थोडंसं सावधानीनं किंवा सावकाश पलटायचं कारण ते खूप डेलिकेट असतात आणि एकदम नरम असतात त्यासाठी थोडंसं सावकाश पलटायचं आणि त्याला वरून अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं अतिशय हेल्दी आणि अतिशय टेस्टी अतिशय झटपट होणारे हे आपली केळ्याचे पॅनकेक तयार आहेत तर बघा मी पहिला पॅनकेक अशाच पद्धतीने बनवला आहे तर आपण दुसराही पॅनकेक त्याच पद्धतीने बनवून घेऊया आणि शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा त्याच्यामुळे हे खाली चिटकत नाही आणि एकदम छान उठतात तुम्ही हा पदार्थ पॅनमध्ये किंवा तव्यावर पण करू शकता खूप सोपा आहे आणि झटपट होणारा पदार्थ आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे तर इथे आपला दुसराही पॅनकेक तयार झालेला आहे किती छान असं खरपूस रंगावर भाजून घेतलेला आहे आपण तर हा पॅनकेक आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे मी ही पॅनकेक बनवून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये बघा किती सॉफ्ट आहेत एकदम छान होतात आणि एकदम डेलिकेट असतात खायला एकदम डेलिशियस लागतात तर यावर मी थोडं असं अर्धा चमचा हानी टाकलेलं आहे हे एकदम ऑप्शनल आहे आवडत नसेल तर अवॉइड करू शकता तर अशा प्रकारे मधामुळं अजून छान टेस्ट वाढते तर हा झाला पहिला पदार्थ तर आता आपण त्याच बॅटरपासनं जे पीठ आपण ऑलरेडी भिजवलेलं होतं त्याच भिजवलेल्या पिठापासून दुसरा पदार्थ बनवूया तर मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेलाऐवजी तूपही यूज करू शकता तेल गरम झालं की मग अशा प्रकारे पुवा टाकायचे याला केळ्याची पुवा म्हणतात किंवा केळ्याची तुम्ही गोड भजी म्हणलात तरी चालेल खूप सोपं आहे अशा प्रकारचे पदार्थ बनवणं आणि अगदी कमी वेळात बनतात आणि काय होतं अशा पिकलेल्या केळीपासनं असे वेगवेगळे पदार्थ बनवले की ते मुलांनाही खाल्ले जातात आणि त्यांना असं कळतही नाही की ही पिकलेल्या किळेपासनं बनलेलं आहे तर बघा त्याला पलटून टाकायचं साधारणतः अशा प्रकारे फुलून येतात मस्त आणि वरून थोडेसे क्रिस्पी होतात थोडासा गोल्डन कलर आला की मग त्याला एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं जेणेकरून यात जे एक्सेस ऑइल असेल ते निघून जाईल मस्त जाळी पण क्रिएट होते या पुवामध्ये तर हा नॉर्थ इंडियन पदार्थ आहे पण आपण महाराष्ट्रीयन पीपल पण बनवू शकतो तर हा पुवा जो पदार्थ आहे केळ्याचा पुवा तो खूप नॉर्थ इंडियन पीपल जास्त खातात तर बघा अशा प्रकारे मी बऱ्यापैकी दुसरेही पुवा केळ्याचे पुवा बनवून घेतलेले आहेत याला केळ्याची गोड भजी म्हणलं तरी चालेल तर बघा किती छान होतात आणि आपल्याला एकदा काय बॅटर भिजवलं तर त्यापासून दोन पदार्थ आपल्याला बनवता येतात तर बघा इथे आपल्या जो पोवा आहे खालच्या साईडने व्यवस्थित तळून झालेला आहे तर त्याला आपण अशा पद्धतीने झारेने पलटून घेऊया एकदम सॉफ्ट असतात खायलाही आणि एकदम छान लागतात तर शक्यतो तेलाच्याऐवजी तूप जर यूज केलं तर मग अजून हे पुवा टेस्टी होतात मस्त तर हा आपला दुसरा जो पदार्थ आहे तो रेडी होत आलेला आहे बघा किती छान कलर येतो याला एकदम गोल्डन कलर येतो आणि आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळं अगदी हेल्दी होतात हे पुवा तर बघा अशा प्रकारचे पुवा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये अगदी झटपट बनू शकता आयत्यावेळी जर वेळ नसेल भाजी भाजीपोळी करायला तर मग हा चांगला आणि उत्तम ऑप्शन आहे तर आपले हे दुसऱ्या नंबरचा पदार्थ पण तयार झालेला आहे तर आता आपण हे जे पुवा आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त तयार ता झालेत यावर गार्निशिंगसाठी तुम्ही काही यूज करू शकता थोडेसे ड्रायफ्रूट्स यूज करू शकता वरून थोडेसे पिस्ता जरी टाकला तरी चालेल म्हणजे ते अजून जास्त टेस्टी होतील आणि मुलांना थोडंसं इंटरेस्टिंग वाटेल तर हा तिसरा पदार्थ आहे त्यासाठी एक केळी आणि आपण इथे अर्धा कप दूध घेतलंय आणि एक चमचा वेलची पूड तर हा सगळ्यांना माहीत असलेला पदार्थ आहे तर आपण या दुसऱ्या बनवत आहेत केळ्याचं शिखरण जे की चपातीसोबत खाल्लं जातं आणि असंही एक गोड डेझर्ट म्हणून आपण कधीही जेवणामध्ये ठेवू शकतो तर याला दूध केळी पण म्हणलं जातं आणि चपातीसोबत हे खूपच छान लागतं लहान मुलांना पण आवडतं तर तुम्ही काय करू शकता अशा प्रकारचे केळ्याचं शिखरण बनू शकता आवडत असेल तर यात थोडेसे कॉर्नफ्लेक्स टाकायचे म्हणजे अजून थोडंसं इंटरेस्टिंग हे केळ्याचं शिखरण तयार होतं तर त्यात दूध टाकायचं अर्धा कप आणि थोडीशी वेलची पूड टाकायची आवडत असेल तर साखर टाका नसेल आवडत तरी चालेल इथे मी थोडंसं अर्धा चमचा मधाचा यूज केलेला आहे म्हणजे जास्त कॅलरीज न जाता थोडंसं हेल्दी आपण हा नाश्ता बनवल्या त्यात मी थोडंसं अर्धा चमचा मध टाकलं आहे म्हणजे आपलं शिकरण असंही गोड होतं कारण केळी पिकलेली आहे त्यामुळे साखरेची गरज नाही आहे तर अशा प्रकारे आपण पिकलेल्या केळीपासून तीन पदार्थ तयार केलो आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा